ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡ್ತಾವೆ. ಕಾಲ ಸಾಯಂಕಾಲ सद्या आपण उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या बाहेरकडे मोठ्या प्रमाणात जे आहेत ते कार्यकर्ते जमले आहेत. त्यांनी जे नाही झाला आपला घरचा तो कसला मार्ग अशा प्रकारची बॅनरबाजी आहे ती करणार नाही. यामध्ये अजित पवारांचा सुद्धा बॅनर आकार लावण्यात आला आहे. आपण काही कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार. बघा आणि जे निवडणूक आहे त्या माणसांनी पक्ष उभारला. 50 वर्ष ज्या माणसांनी राजकारणामध्ये आपली नीती बनवली आणि तो एक साधारण राजकारणामध्ये एक आकर्षक दृष्टी जसे सुटण्याचे बघत आहे ते खरं आहे. ती निवडणूक अधिकारीने त्यांना हे चिन्ह दिलं हे समजून येत. प्रत्येक शासनाच्या अधिकारीवरती किती दडपण आहे तोडून देणं हे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाला दडपण नाही. महाराष्ट्राची जनता देशाची जनता याला माहित आहे पवार साहेबांनी काय केलं महाराष्ट्राच्यासाठी बारामतीसाठी. एवढाच तर अजितदादांची ताकद असेल तर आज बारामतीमध्ये एवढं राहून त्यांनी घोषणा करावी रस्त्यावरती. मग त्यांची बारामतीची जनता त्या अजित पवारांना काय उत्तर देण्यास हे त्यांना माहित आहे. म्हणून काल ते बोलले की जल्लोष करू नका. त्यांना माहित आहे की येणाऱ्या लोकसभामध्ये त्यांच्यावरती हे उलटा पडणार आहे. आणि महाराष्ट्रातील जनते भारतातील जनतेला माहित आहे हे नवीन रामायण घरात आलं आहे. रामाचं पण भाग घेऊन रावणाला मोठ्या त्यांना नवीन हे राजकारण चालू आहे. आणखी प्रत्येक मीडियाने एवढा तर हे विनंती आहे मीडियाचा फोर्थ पिलर ऑफ दी डेमोक्रेसी लोकशाहीच्या हिशोबाने मीडियाने आता खरा म्हणून खरा काय आहे ते लोकांना दाखवले. निषेध व्यक्त करण्यात येत आहे अजित पवार यांच्या इथे फोटो. आपण पाहिलं तर फोटो पाडून द्वारे निषेध दाखवण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांची बातचीत करणार आहोत. आपण जर पाहिलं तर कारागिरी आज आपण जेव्हा नाही जनते आणि जनता आहे तुम्ही पण एक जनता आहे. हा पदाधिकारी आहे आम्ही आणि मीडिया इज अ फोर्थ पिलर तुम्हाला माहिती पाहिजे. गली गली में शोर है अजित पवार चोर है. शरद पवार यांचे ते बॅनर पाडल्या तिथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर. जर आपण पाहिला तर यांच्या पाहिजे देण्यात येत आहेत. शरद पवार शरद पवार शरद पवार शरद पवार.